नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। रशियाहून मायदेशी परतलेल्या कुमारी डॉक्टर मानसी वाघ यांचे नेवासा येथे स्वागत। नामदार गडाखांच्या प्रयत्नामुळे मायदेशी सुखरूप पोहोचल्याचा आनंद। डॉक्टर मानसी वाघ रशियाहून मुंबई व तेथून नगर येथे 7 दिवस क्वारंटाईन होऊन नेवासा येथे मायदेशी परतलेल्या कुमारी डॉक्टर मानसी भाऊसाहेब वाघ यांचे नेवासा येथे स्वागत करण्यात आले। कोरोनाच्या संकटात शिक्षणामुळे रशियात अडकलेली असताना नामदार शंकरराव गडाख यांच्या अथक प्रयत्नामुळे मी मायदेशी सुखरूप पोहोचल्याचा आनंद झाला असल्याचे प्रतिपादन कुमारी डॉक्टर मानसी वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉक्टर मानसी वाघ म्हणाल्या की 12वी पास झाल्यानंतर MBBS ची 6 वर्षाची डिग्री घेण्यासाठी मी सन 2015 रशियाला गेले। सध्या माझे 5 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे घरी यायची ओढ लागली असताना कोरोनाचे संकट जगात उभे राहिले, त्यामुळे मायदेशातले घरचे आई वडील ही चिंतेत पडले होते। वंदे मातरम मिशनच्या माध्यमातून प्रयत्न झाले, मात्र फ्लाईट बुक होत नव्हती। रशियात ही कोरोनाचे संकट घोंगावत होते तेव्हा आई आणि डॉक्टर सौ मनीषा वाघ व वडील भाऊसाहेब वाघ यांनी ही समस्या नेवासा तालुक्याचे नामदार शंकरराव गडाख यांच्यापुढे मांडली। त्यानंतर गडाख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे माझी फ्लाईट बुक झाली। माझ्या या कामासाठी नेवासा येथील भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी देखील वरिष्ठ मंत्र्यांशी संपर्क साधून प्रयत्न केले आणि मी मुंबई व मुंबईहून नगर येथे येऊन सलग 10 दिवस क्वारंटाईन झाले। सर्व टेस्ट घेतल्या गेल्या, त्या निगेटिव्ह आल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला। महाराष्ट्र न्यूज 10 साठी सुधीर चव्हाण, नेवासा।